चप्पल घालायची अवकात नाही आणि शूजचं लेस कसलं बांधती ग? ते म्हणतात ना वरचा झाला मेहरबान आणि त्यामुळे चिपडी पण व्हायला लागली पैलवान। गुड मॉर्निंग वहिनी साहेब। हे काय एवढे पाटे पाटे कशा उठले तुम्ही? वास आला ग आम्हाला वंगाळ काहीतरी, म्हणलं आमच्या धाकट्याचा उपयोग काहीतरी करत असणार। हल्लीलाही नजर ठेवून असतो ना आम्ही तुझ्यावर। अग स्वप्नात पण येतीस आमच्या? हो हा बाबो लई जीव लावता तुम्ही मला वहिनी साहेब। खरं सांगू काय हे जरा येडेपणाचं आहे बघा। आता दादासाहेब भाऊजींना स्वप्नात बघायचं सोडून तुम्ही मला बघताय होय, म्हणून काय होतात ते तुमच्यावर। ए या टायमाला कुठे चाललीस? तब्येतीत राहावा। हा तब्येतीत राहावा माणसं कस सकाळच्याला चालायला जावं, जरा शरीराला काम द्यावं, है की नाही? मन शांत राहतो त्याच्याने, नाहीतर नुसती खुसपट येत राहतात डोक्यात तुमच्यासारखं। हा का कामच पाहिजेत ना तुला? मग घरात थांबायचं, तुला घरातली कामं सांगतो आम्ही। दहा अकरा बारा तेरा काय नाही हो, मागच्या वेळेला 8 वर जाऊन थांबला होता आकडा, या वेळेला 13 वर थांबलाय बघा। झालं मोजून मुकटानं घरात थांबायचं। अगं मनाची नाही किमान जनाची तरी ठेव। कसंय ना आमच्या लाडक्या वहिनी साहेब, मी जिथं कुठं चाललीये तिथं माझ्या नवऱ्यासोबत चाललीये, आणि जर मी एकटी जात असेल तर मी कुठं चालली हे विचारायचा अधिकार तुम्हाला नाहीये, कारण ह्या घरात मी फक्त आईसाहेबांना आणि बेबी मावशींनाच बांधले, त्यामुळं जरा चिल मारा। आमच्या ह्यांनी जर असं तुम्हाला बघितलं ना मला जा विचारताना तर चिडतील तुमच्यावर। आजकाल ते जिथले तिथे हिसाब ठेवताय तो, उगा अगदी अपमान व्हायचा तुमचा। लय बोलली सर। ऐकलं ना तुम्ही, जावा मग आता। ए अयो हे बघा हे आले, म्हणजे येतील हो, येतच असतील। जावा बरं, तुम्ही जाऊन झोपा, तस पण तुम्हाला एवढ्या सकाळी सकाळी उठायची सवय नाहीये। डोकं अजून थंड झालेलं दिसत नाही, दूध आणले हो थंड तुमच्यासाठी पिऊन घ्या। बरं मी काय म्हणते हे असं चालणं वर्क होते का? नाही म्हणजे तुमच्या डोक्यातल्या रागाचं अर्थिंग होऊन ते असं जमिनीत जाते का? संजू आता झालेत की 2 तास? अहो तुमचा राग फक्त माझ्यासाठी असताना तुम्ही तो आईसाहेबांना दिलाच कसा? मला अजिबातच आवडलेलं नाहीये बरं का हे। तुम्ही आईसाहेबांना फक्त एकच गोष्ट देऊ शकता, ते म्हणजे सन्मान। म्हणजे आनंद पण देऊ शकता त्याच्यावर फ्री मध्ये, म्हणजे कसं एकावर एक फ्री, पण असा राग आवाज चढवून बोलणं हे अजिबात नाही। मला माहितीये तुमचंच डोकं फिरलं होतं, त्या जर अशाच बोलत राहिलं तर माझं डोकं पुन्हा पुन्हा फिरणार। हा पण हे सोपं आहे ना, आणि आमचे हे कधीपासून अशा सोप्या स्वस्त गोष्टी करायला लागले? अहो तुमच्या चेहऱ्यावर आहे ना दुसऱ्याबद्दलचा फक्त आदरच चांगला वाटतोय बघा, स्माईल चांगलं वाटतंय, असं डोक्यात राग घालून घेतलेला अजिबात सूट करत नाही बरं का तुम्हाला? तुला माहिती संजू मी का चिडलो होतो, पण हेच तुम्ही त्यांना शांततेत पण सांगू शकत होतात ना। अहो मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीच मागितलेलं नाहीये, म्हणजे एकदा दोनदा मागितलंय, पण आता एक गोष्ट मागितली तर द्याल। मला माहिती तू काय मागणार आहेस। मग देऊन टाका ना वचन मला, सांगा मला की तुम्ही आईसाहेबांवर कधी चिडणार नाही, त्यांच्या अंगावर कधी ओरडणार नाही। संजू तुला माहित, द्या बरं वचन मला प्लीज। दिलं, पण माझी अट आहे त्या तुझा कधीच अपमान करणार नाहीत। देवा
बाई आंबाबाई पुन्हा 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 तेच. माझ्या बद्दलचा मान मला तुमच्या डोळ्यात दिसतो आणि जोवर मला तो तुमच्या डोळ्यात दिसतोय ना, तोवर कुणी बी मला काय बी बोलू दे, माझा किती बी अपमान करू दे, मला काही फरक नाही पडणार. संजू झालाय की बी एवढी बडबड बडबड केली काल आणि हात एकदम सगळं नव्याचे 9 दिवस म्हणतात ना तसं झालंय माझं, एका दिवसातच सगळं पूस. माफ करा मला, मी तुमच्या विश्वासाचा एकदम जाळून दूरच केलाय बघ. बस आता मॉरल डाऊन नको करून घेऊस, काल चांगलं परफॉर्मन्स दिलाय तू आणि आजचं काय बोलायला उचूच आणि करायला कुचकुच. मला माफ कराव, मी खरंच माझा 100% दिला, लय ट्राय मारला हो मी, पण तुम्ही चिडू नका माझ्यावर, माझ्यावर रागवू नका. मी नाही रागवलोय, अजिबात नाही चिडलोय. याआधी मी चिडलो कारण मला कळत होतं तू तुझे एफर्ट्स देत नाहीयेस, आज मला दिसतंय तू तुझे 100% देतेयस. हे बघ, तू तुझ्या ऍबिलिटी नुसार खूप चांगलं वागतेस, आज नाही पण हळूहळू सवय होईल, अशी नाव उमेद होऊ नकोस. चल, थोडं राहिलं होत पण जाऊ दे, चल घरी जाऊ. चल चल चल. ते साखरेचा पोता न्यायला आलतो ना. अयो मी पण तेच न्यायला आलते की. अरे सॉरी सॉरी, तुम्ही कशाला आला, मला माहित होत रात्री साखर संपली ते आणि रात्री पुष्प आलती, पण तिला तात्पुरती थोडी दिली आणि मी तिला म्हणलं सकाळच्याला टाकतो पोत आणि ती म्हणत होती मी पोत घेऊन जाते. अहो पण बाय माणसांचं काम आहे का हे गाड्या माणसांचं काम ना. एक 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 मिनिट ठेवा ते पोत खाली, खाली ठेवा आणि इकडे मी तुम्हाला मदत करते. आता मला सांगा काय म्हणलत तुम्ही. कुठं काय काय बिना पुष्पाताईंना काय म्हणलत काल. एवढीच पासाभर घेऊन जा म्हणलं थोडीशी, सकाळच्याला पोत टाकतो मी. अहो म्हणजे असं मधी त्याच्या मधी काय म्हणलात की बाई माणसाचं काम नाही. वजवा ह्याच गाड्या माणसाचं काम असत ना, बाई माणसाला थोडंच जमणार आहे असं आहे का. बर केशव दादा तुम्ही एक काम करा, या आता इथन. काय चुकलं काय. नाही नाही तुमचं काय बी नाही चुकलं, तुम्ही असं जायचं नाही का, तुम्हाला काहीतरी कामच सांगावं लागल. हा एक काम करा, आपले गेटवरचे संबादत आहेत की नाही त्यांना जाऊन हाय म्हणून या. नाही हाय म्हणून या, त्यांना विचारा संबादादा कशी आहेत तुम्ही. हा चला जा विचारा, तुम्ही जावा आहो गड्या माणसाचंच काम आहे, जावा जावा तुमची मालकीन तुम्हाला काम सांगते. चला चला चला. बाई माणसाचं काम नाही होय. चल संजय. Thank you.
अखरच पोत घ्या पोत घ्या पोत साखरेच पोत साखरेच पोत संजू अखो